हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. कालच आपला स्टनीचा बर्थडे सेलिब्रेट झालेला इथं, आणि ते आता हे बघा सगळी पॅकिंग झालेली. मगाच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आमचे काम वगैरे सगळे झाले. स्टनी कुठे चालली? पहिले डान्स घुमी, पहिले डान्स ढंगडांग टाकडांग ढंगडांग टाकडांग ढंगडांग टाकडांग ढंगडांग टाकडांग. कसे डान्स करतो आपण? स्नोईला मी मिस करेल तिचा बर्थडेचा दिवशी, तिचा सेकंड बर्थडेचा दिवशी मी मिस करणार आहे तिला. जरी बर्थडे सेलिब्रेट झाला असेल तरी पण किती देऊन दे बेटा अंकलला. अंकलला किती देऊन दे. थँक यू. तू कर, तू कर. हॅलो एव्हरीवन, इथं कर. अच्छा, मी किती देऊ त्याला? इथं बोल हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मला विश करून जा. थँक यू. मुझे पूछने की जरूरत है क्या? हाउ मच यू आर एक्साइटेड? नहीं नहीं, पूछ लेता हूँ. माइक जा रहे हो ना? हाउ मच यू आर एक्साइटेड? पूरा पूरा वीक जा रहे हो ना? चला पटकन बॅगा धरू, यांना सोडून येऊन परत माझं ऑफिसचं थोडं काम राहिलं ते करावं लागेल मला, बिकॉज परत कॉल आलेला तर मला परत ते जॉईन करावं लागेल. शोनी कसा डान्स कसा आपला? हॅपी बर्थडे. थँक्यू. म्हण पार्टी. पार्टी कुठे? पार्टी नाही म्हणा, माझे लॉर्ड शॉप लाव हा. अच्छा कर अंकल, अच्छा किती देऊन दे. अच्छा किती गिफ्ट काय पाहिजे तुला सांग. सोना चांदी डायमंड गिफ्ट काय पाहिजे तुला? तुझ्या मम्मी पप्पाला विचारलं ते पण सांगत नाही. आम्ही हे गिफ्ट दिलं यावेळेस बस. पिंगू सोने अंकलची आठवण येईल का तुला? आठवण नाही ना अंकलची? अंकल चोनी. हॅलो अंकल. हॅलो चोनी, कुठे आहे तू? काकू कुठे अंकल? खतम. तिला खूप जास्त आवडत असं बस मध्ये बसायला खेळायला. सोनी बाय करून दे अंकलला. बाय. चलो फोन कर ना, पोहोचते. हा पण सोडून आलो सगळ्यांना, आणि मी सगळ्यात जास्त स्नोईला मिस करणार तिचा बर्थडेचा दिवशी, आणि असं रेग्युलर पण, बिकॉज माझी सकाळी सुरुवातीपासून होते, रात्री मी झोपायला जातो त्याचा आधी मी स्नोईसोबत खेळतो. सो हे 4-5 दिवस मी तिला मिस करेल खूप जास्त. बट असं आता जाऊन लगेच आपल्याला कामाला बसायचंय, मी ते कंटिन्यू करेल त्याच्यानंतर. मग बघूयात कधीपर्यंत संपतं. मग आपण जिमला जाऊ आणि मग तिकडनं पुढे कंटिन्यू करू. आपण आय थिंक 7 निघालो होतो घरून आणि 7:15 घरी येऊन गेलो, म्हणजे ते बस स्टॉप होतं ते आपल्या घराजवळच होतं, म्हणून 15 त्यांना सोडून परत येऊन गेलो आपण. वाह क्या बात आहे, टाइम मॅनेजमेंट शिकलोय मी जरा. चल आता कंटिन्यू करू आपण. इतकं पटापट रेडी झालो ना मला, आता रिलाईज झालं मला ब्लॉग पण शूट करायचा होता. आता वाजून गेलेत 8:21. 8 आपण जिमला जातो, पण आज 21 उशिरा झाला होता. पण असं पटकन जाऊ जिमला, जिम करून येऊ आणि मग त्याच्यानंतर बघू. जर बाहेरचा प्लॅन असेल बाहेर जाऊ, नाही तर मग मे बी उद्याच प्लॅन करावं लागेल जे काही असेल. पण एक प्लॅन माझा फिक्स्ड आहे तर मी पुढे जाऊन सांगतो, बट त्याच्या आधी आपण जिम करून येऊ ठीक आहे. आणि आपण स्नोईचा बर्थडेच्या दिवशी सुट्टी असते, बापूंची जयंती असते गांधी बापूंची, सो त्या दिवशी पण प्लॅन केला आहे. सो त्याच्याबद्दलच मला बोलायचं, सो ते आपण नंतर बोलू. आधी जाऊन जिम करून येऊ पटकन, बिकॉज टाइम कमी आपल्याकडे. डन विथ माय वर्कआउट. वर्कआउट एक नंबर झालाय. खूप दिवसांनंतर माझे जे पाय आणि हात आहेत ना असे कापतात लिटरली, एवढा भारी वर्कआउट झाला. लेग वर्कआउट झाला. आधी यायची इच्छा नव्हती जिममध्ये, कसा तरी आलो उशिरा आलो, काम संपवलं आणि तसाच निघून आलो बॅग घेऊन. पण आल्यानंतर माझा एका मित्रासोबत वर्कआउट स्टार्ट केला, आणि स्टार्ट केल्यानंतर जी एनर्जी आली माहिती नाही कुठून आली, बट वर्कआउट चुम्मेश्वरी वर्कआउट झाला आणि एक नंबर वर्कआउट झाला. आता जाऊयात घरी, जेवण करूयात, आणि काही प्लॅन नाही. मला वाटलं इथून काहीतरी प्लॅन होईल, बाहेर जाऊ
काहीतरी करू. बट येस, शहाचा प्लॅन आहे आमचा जो नेहमीचा असतो, तिथं बसू मित्रांसोबत गप्पा मारेल. सो त्याच्यानंतर जेवण करेल आणि एडिटिंगची कामं ते करेल. स्नोईचा बड्डेचा ब्लॉग मला एडिट करायचा आहे मागचा, तोही बघितला असेल तो. सो तो आता एडिट करेल घरी जाऊन, आणि आपण भेटूयात डायरेक्ट उद्या सकाळी. ठीक आहे, बाय, गुड नाईट, टेक केअर, डू सबस्क्राईब अजून केलं नसेल तर. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, दिस इज नेक्स्ट डे अँड दिस इज ॲक्च्युअल डे. आज आहे 2 ऑक्टोबर, आज सुट्टी आहे. सगळ्यात प्रथम तर स्नोईचा वाढदिवस आहे. आज स्नोईला वाढदिवसाचा खूप 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 मनापासून शुभेच्छा. देवाला आपण एकच प्रार्थना करू की स्नोईला सगळ्या या जगात जेवढ्या पण चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगली हेल्थ आहे, सगळ्या गोष्टी तिला देऊ दे. तिचे ज्या काही इच्छा आहेत, तिचे काही स्वप्न सगळं पूर्ण होऊ दे. आम्ही सगळे आहोतच तिचा सोबत. तिचा अंकलचा आशीर्वाद तिचा पाठीशी नेहमी असेल आणि तिच्यावर खूप खूप सारं प्रेम करेल मी, जसं पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत करत आलो आहे. माझं आयुष्य संपत नाही मी तोपर्यंत तिच्यावर तसंच प्रेम करेल. सो स्नोई बेटा, तुला वाढदिवसाचं खूप खूप शुभेच्छा. आता तुला समजणार नाही आहे, बट जेव्हा तू फ्युचरमध्ये बघशील तुझ्या अंकलच्या बड्डे विशेष आणि हे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुला पण तेव्हा आनंद होईल. ती घरी नाही आहे, ती गेली वाशिमला, बिकॉज त्यांना देवीला जायचं होतं. ते तिकडे गेले, सो तिचा बड्डे आपण ऑलरेडी सेलिब्रेट केला. तुम्ही बघितला असेल आपला आज 10 वाजेला ब्लॉग येऊन जाईल तो बड्डेचा. आजच्याच दिवशी 9:30 वाजलेत आणि आज मी चाललोय जरा बाहेर, माझे प्लॅन्स आहेत आणि माझे 1-2 काम आहेत, त्यासाठी मी जरा ट्रॅव्हल करतोय. सोलो ट्रॅव्हल करणार आहे, माझ्यासोबत कोणी येणार नाही, जरा लांब जातोय मी. सो तुम्हाला दाखवतो मध्ये मध्ये, पण मी जाताना मला जो छोटा छोटा एक्सपिरियन्स येईल, चांगला एक्सपिरियन्स येईल किंवा जे काही मला दाखवता येईल, मी ते सगळं कॅप्चर करेल तुम्हाला लोकांसाठी. सो येस, हीच अपडेट आहे. बट परत स्नोई, तुला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाचा आणि आय लव्ह यू बेटा, आय लव्ह यू सो मच. चला आता निघूयात, जसं टाइमपास न करता मला देवपूजा करायची, ती देवपूजा करूयात. ब्रेकफास्ट करायचा आपण ते जातानाच करू कुठेतरी, आणि त्याच्यानंतर मग आपण जरा लांब चाललोय. मी महाबलेश्वर या साईडला चाललोय. येऊन गेलो मी खाली आणि येस, ऑल रेडी झालं, सगळे कामं झालेत घरातली, छोटी मोठी जी काय होती, आमच्या ताई पण आल्या, सगळं आवरून गेले आहेत. सो आता मला काही टेन्शन नाही आहे. आपण जॅकेट शूज असे हातात घेऊन आलो आहे आणि मी चप्पल घालून ड्राईव्ह करणार आहे, बिकॉज आपल्याला 2 ते 3 तास कमीत कमी ड्राईव्ह करायचं आणि मला आहे ना असं शूज वगैरे घातलं ना तसं पाय कोंबल्यासारखे वाटतात. सो मला ते नको होतं, म्हणून मी ठरवलं की चप्पल घालून आपण ड्राईव्ह करू आणि तिथं जेव्हा पोचून जाऊ ज्या कामासाठी चाललो आहे तिथं आपण शूज घालू शकतो आणि तिथं आपण रेडी होऊ शकतो परत. जॅकेट वगैरे जे काही घालायचं असेल ते डिपेंड ऑन आपण. मला आता रिअलाइज होतं की एवढे वर्ष मला पुण्यात झाले आणि मी महाबलेश्वरला एकदाही नाही गेलो आहे. आज मी चाललो आहे ते पण कामानिमित्त, मला टाईम भेटला तर महाबलेश्वर एक्सप्लोअर करू आपण, नाहीतर आज पण तसंच यावं लागेल परत. म्हणजे माझ्या मला आता असं वाटतं आहे की काय करतो मी इथं राहून. बट ठीक आहे, बघूयात, जर आज टाईम मॅनेज झाला किंवा आपल्याला टाईम भेटला तर आपण महाबलेश्वर पण एक्सप्लोअर करू. पण सगळ्यात महत्त्वाचं ज्या कामासाठी चाललो आहे ते व्हायला पाहिजे, ते झाल्यावर मग आपण फिरू शकतो बिंदासपणे. पण आता पटकन निघूयात, मला खायचं पण आहे, मला भयंकर भूक लागली, खूप जोराची भूक लागली, माझा पोटातनं आवाज यायला लागला आहे. पोट पण म्हणतं की खाऊन घे बाबा. ऑलराईट, 10:12 झाले, बाहेर भयंकर ऊन आणि खूप जास्त गरम होतंय. आपला ब्रेकफास्ट झाला, चहा पिऊन झाला, सगळं झालं, आता नॉन स्टॉप कुठंच थांबणार नाही. आपल्याला जिथं जायचं आहे तिथं गेल्यावरच मी थांबेल आणि तिथंच व्हिडिओ शूट करू जर दिसला तर. आणि मध्ये कुठंतरी मला वाटलं थांबायचं आणि व्हिडिओ शूट करायचं आहे तिथंच थांबू, अन्यथा आपण कुठंच थांबणार नाही. आणि स्वतःचं व्हेकलने ट्रॅव्हल करायचा एक फायदा आहे, कुठेही थांबा, कुठेही टाइमपास करा, वाटते तेव्हा निघा, वाटते तेव्हा हॉटेलला थांबा, जेवण करून घ्या. नाव काका, कुठलं गाव आहे? कुठलं? शिरवड, शिंदेवाडी, शिरवड शिंदेवाडी. आणि काका, मध्ये कोणीतरी बिडी पिली होती, एकदम असा खतरनाक स्मेल येतोय. बिडी बिडी असं काम का? मी आत गेलो ना असा एकदम भपका आला मला बिडीचा. अच्छा, इथं काम चालू आहे, कामगार लोकांचं काम आहे तिथे. मला चला निघूयात आता पटकन. जातानाच मला जर थोडा टाइम भेटला ना, मे बी जातानाच तिथं पोहोचल्यावर नाही, पण त्याचं अलीकडंच एक फेमस मंदिर आहे गणपती बाप्पांचं, ढोल्या गणपती करून. सो आपण तिथं पण जाऊन येऊ आणि स्नोईसाठी ब्लेसिंग्स घेऊन येऊ, स्नोईसाठी प्रे करून येऊ आणि बाप्पांचा आशीर्वाद घेऊन येऊ सगळ्यांसाठी, तुम्हाला लोकांसाठी पण. बट स्नोईचा बड्डे म्हणून त्यासाठी स्पेशल जाणार आहेत आपण. सो बघूयात, ते मला मॅप चेंज करावं लागेल त्याचं, पण जाताना म्हणून मी तिथं चाललो आणि थोडं फेमस गणपती असं मला सांगितलं आहे. सो तुम्हाला पण माहिती असेल ढोल्या गणपती, ते मला एरिया नाही माहिती कुठे आहे, फक्त मला एवढं सांगितलं की ढोल्या गणपती आहे. सो तुम्ही जाऊन आला असाल तर मला कमेंट नक्की करा, ठीक आहे. दुसरा ब्रेक होता, पेट्रोल भरायचं होतं, तिथं गाडी लावली, पेट्रोल भरून झालं, सुसू पण झाली, समोरचा व्ह्यू एक नंबर आहे आणि टाईम झाला आता 12:10. 12:30 पर्यंत आपण पोहोचायला पाहिजे अशी अपेक्षा आहे.
रस्ते पण चांगले आहेत, नो ट्रॅफिक, नथिंग, एकदम मस्त चाललंय. फायनली आपल्याला व्हिडिओ शूट करायला टाइम भेटला. 5:30 वाजून गेले आहेत. इथं मागं शेत वगैरे हिरवगार आहे. इथून आपल्याला जायचं आहे हा हायवे. इथून आपण सरळ गेल्यावर पुण्याला पोहोचू. आणि येस, आजचा जो दिवस होता एकदम भारी होता. सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोअर केल्या आहेत. महाबळेश्वर, पंचगणी, मेट्रो गार्डन. मेट्रो गार्डन खूप ओव्हर रेटेड आहे, जाऊ नका अजिबात. काही म्हणजे ते तुम्ही म्हणाल ना ते स्ट्रॉबेरीचं काय खायचं आहे, खूप फेमस ते फेमस वगैरे नाही आहे. एकदम म्हणजे ठीक आहे, वन टाईम एक्सपिरियन्स आहे, पण वन टाईम पण नाही आहे. एकदा खायला झालं तर असं वाटेल की अरे फालतूचे पैसे वेस्ट केले. तर मेट्रो गार्डन नाही गेले तरी चालेल, फक्त तिथं काही शॉपिंग करायची असेल तुम्हाला, चॉकलेट्स अँड खाकरा त्या सगळ्या गोष्टीसाठी ते मेट्रो गार्डन ठीकठाक आहे. पण ते जे पिझ्झा आणि बाकीच्या गोष्टी खाण्यापिण्याच्या आहेत खूप ओव्हर रेटेड आहे. मला तर अजिबात आवडलं नाही गेले तरी चालेल. पण तुम्ही पंचगणी, महाबळेश्वर या ठिकाणी राहायला या. मी तर सजेस्ट करेल. मी एका आम्ही चहा प्यायला थांबलेलो एका हॉटेलला, हॉटेल रवाईन करून होता. असला भारी व्ह्यू होता मागचा, पूर्ण एकदम म्हणजे पैसा वसूल व्ह्यू होता. महाबळेश्वर आणि पंचगणी तुम्ही आले ना तर येऊन लगेच नका जाऊ, इथं राहा, स्टे करा आणि जरा डोक्याची शांती पूर्ण करा आणि मग घरी जा. म्हणजे एक नंबर आहे. पहिल्यांदा आलो मी महाबळेश्वरला, पण खूप जास्त मनापासून आवडले मला. आणि पाऊस कंटिन्यू होता पंचगणीमध्ये पण आणि महाबळेश्वरमध्ये पण. आत्ता पण पाऊस पडतोय, मी रस्त्यावर उभा राहून व्हिडिओ शूट करतोय. बाहेर यासाठी आलो बिकॉज मी गाडीमध्ये पकून गेलो होतो ड्राईव्ह करत करत. चला आता जाऊयात पटकन घरी, की मला ना अशी मध्ये मध्ये झोप येत होती. आता मला फ्रेश वाटतंय, पण सकाळी लवकर उठल्यामुळे आणि रात्री उशिरा झोपल्यामुळे, बिकॉज एडिटिंगची कामं करत होतो, पण त्याच्यामुळे डोकं दुखणं आणि झोप येणं होत आहे. पण आता फ्रेश आहे मी. आता आपण डायरेक्ट घरी पोहोचल्यावरच व्हिडिओ शूट करू, बिकॉज आता बॅटरी पण नाही माझ्या फोनमध्ये, डिस्चार्ज होऊ शकतो कधी पण. सो निवांत पोहोचतो मी घरी आणि मग आपण निवांत गप्पा मारू. घरी जाऊन परत चहा प्यावा लागणार आहे मला, बिकॉज इथं तसा चहा नाही भेटला. त्या हॉटेलमध्ये व्ह्यू खूप चांगला होता, पण चहा तो हॉटेलसारखाच होता जो 5-star 3-star या हॉटेलमध्ये भेटतो ना, विदाऊट शुगर. वरतून आपल्याला शुगर ॲड करावी लागते, तसा चहा होता. पण ट्रस्ट मी, माझं जर ऐकाल तर तुम्ही महाबळेश्वर, पंचगणी या साईडला या, पण स्टेसाठी या, मला असं पर्सनली वाटतं. मी परत येईल इथं, पण मी माझ्या मित्रांसोबत येईल आणि एखादं चांगलं हॉटेल बुक करेल आणि राहील मी एक दिवस एकदम असं चिल. मोबाईल वगैरे सगळं साईडला, ब्लॉग वगैरे सगळं साईडला, फक्त येईल आणि असं म्हणजे शांतता, पीस या सगळ्या गोष्टींसाठी येईल मी. एकदम आराम, वाव, मजा आली, माझा एक्सपिरियन्स चांगला होता. चला आता जाऊयात पटकन. पायाचे दोघं वाटे आहेत ना, कामात नाही गेल्या तसं वाटतंय मला. खूप जास्त दुखायला लागले आहेत आणि खूप जास्त पेन करतात. चला चहा पिऊन येऊ, मग निवांत आपल्या गप्पा मारू आपण. ऑल राईट, रात्रीचे 11:30 वाजून गेलेत आणि तुम्हाला खोटं वाटेल, मी झोपून गेलो होतो. म्हणजे ऑलमोस्ट मी याचा तयारीत होतो की बस मोबाईल वगैरे ठेवा साईडला आणि झोपून जा. आपण अचानक आठवलं की मी ब्लॉगच एंड नव्हता केला. जे जे लोक महाबळेश्वरला गेले तुमचे एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करू शकतात. मी मेन महाबळेश्वरचे जे स्पॉट आहेत ते कव्हर केले नाही आहेत. माझं कामानिमित्त गेलेलो, जेवढं कव्हर करता आलं तेवढं मी सांगितलं आहे. हा माझा एक्सपिरियन्स होता. तुमचा पण तुम्ही कमेंट डाऊन करू शकतात, कुठले बेस्ट प्लेसेस आहेत ते तुम्ही सजेस्ट करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो स्नोईचा बड्डेसाठी, सो तिला परत एकदा खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाचा. स्नोई, आय लव्ह यू बेटा, परत तुला खूप साऱ्या ब्लेसिंग्स, खूप सारं प्रेम. आणि मी बड्डेचे जे पोस्ट इंस्टाग्रामवर केले त्याच्यावर मला खूप मिक्स रिॲक्शन येत आहेत. भरपूरशा घरात लहान लहान बेबीज असतात, त्यांचे पण अंकल असतात, त्यांचे पण फॅमिली मेंबर्स असतात, पण त्यांना तेवढं ते प्रेम भेटत नाही. आता याच्यावर काय कमेंट करावं मला माहिती नाही, बट या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक व्हायला पाहिजे, आतून यायला पाहिजेत. आणि एक करा यार, हेच तुमचं आयुष्य आहे खरं, हेच तुमची लाईफ आहे घरी. बाहेरचं सगळा देखावा आहे, फॅमिली इज एव्हरीथिंग. फॅमिली इज प्युअर लव्ह, प्युअर प्रेम, आणि तीच आपले आयुष्य आहे असं समजा, तेच आपलं लाईफ आहे. बाहेरच्या मोहमायामध्ये अडकले असाल, घरी लक्ष देत नसाल, घरच्यांवर प्रेम करत नसाल, लवकर करा आणि त्याच्यात गुंता तुम्ही. बाहेरचं जग सोडा, जे फेक आयुष्य ते सोडा आणि हे करत राहा. सो सॉरी, ते मेसेज बघून मला पण वाईट वाटलं की असं कोण करू शकतं की स्वतःचं ज घरात जे बेबीज आहेत छोटे किंवा फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनाच तुम्ही टाईम देत नाही, त्यांच्यावरच तुम्ही स्वतःहून असं प्रेम दाखवत नाही. जरी मग तुम्ही बाहेर कितीही फेमस असाल, मित्रता दाखवत असाल, कितीही तुम्ही एकदम मैत्री निभवत असाल, ती काही कामाची नाही. पहिले घरी, मग बाकी सगळं बाहेर, ठीक आहे. असो,
भेटत आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. ह्या ब्लॉगला आपण इथंच एंड करूया. बट यस, हे माझ्या आयुष्याचे सगळ्यात बेस्ट 2 इयर्स होते जेव्हापासून स्नोई आली तेव्हापासून. आणि यस, पूर्ण लाईफ अजून पेंडिंग आहे. तुम्हाला दिसेलच खूप साऱ्या गोष्टी येतील, खूप साऱ्या गोष्टी होतील आणि खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत. प्लीज डू सबस्क्राईब, अजून पण केलं असेल सबस्क्राईब करून जा. भेटत आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांची काळजी घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. ठीक आहे, ठीक आहे. डू सब पक प्राइज, मम्मी सायचा डू सरप्राइज गाइज, डू सबस्क्राइब. ठीक आहे, बाय.